समरजित सिंह आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनेचा लाभ घरपोच देणार असल्याचं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजित सिंह घाटगे यांनी केलं. राजे समरजित सिंह आपल्या दारी, चला पोहोचूया स्वर्गीय राजे साहेबांचे विधायक विचार घरोघरी या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. शासनाच्या योजनांच्या लाभासाठी कागलच्या नागरिकांनी वर्षानुवर्ष नेत्यांच्या दारात चकरा मारल्या, बँकेच्या रांगेत उभं राहावं लागलं, नेत्याच्या राजकीय सभा समारंभांना उपस्थितीची सक्ती करून लाभार्थ्यांना वेठीस धरलं जात गेलं. ही जुनी पद्धत आम्हाला मोडायची आहे. सहकार महर्षी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे हे लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत यासाठी आग्रही होते. त्यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही काम करत असून यापुढे लाभार्थ्यांनी नेत्याच्या दारात चकरा मारण्याची गरज नाही. त्यासाठी समरजित सिंह आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घरपोच देणार असल्याचं प्रतिपादन घाटगे यांनी केलं आहे. ट्रकमधील लाकडाची तपासणी न करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यात वनपाल व वनरक्षक यांना रंगेहात पकडण्यात आलंय. रॉकी केतन देसा आणि मोहन आत्माराम देसाई अशी त्यांची नाव आहेत. तक्रारदार हे जत सांगोला येथून जळाऊ लाकूड खरेदी करून ते भाड्यानं घेतलेल्या गाड्यांमध्ये भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसंच इचलकरंजी येथे विक्रीसाठी आणतात. यावेळी गाड्यामधली लाकडाची तपासणी न करण्यासाठी तसंच त्या वाहनातील जळाऊ लाकडांच्या वाहतूक परवान्यावर कारवाई न करण्यासाठी वनपाल देसा यांनी तक्रारदार यांच्याकडे 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं रविवार दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्द्यांबाबत लोकांशी संवाद साधला जाणार आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. 3 सप्टेंबर रोजी चंदगड तालुक्यातील तांबूळवाडी येथून सकाळी 7:30 वाजता या पदयात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर ही यात्रा बगिलगे, रामपूर, माणगाव, शिवनगे, म्हाळेवाडी, घुलेवाडी, निट्टूर मार्गे कोवाड येथे समाप्त होणार आहे. राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील एका 24 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय. वैभव प्रकाश पाटील असं या तरुणाचं नाव आहे. कोल्हापूर गारगोटी मार्गावरील गिरगाव फाटा येथील महादेव मंदिर नजीक त्यानं गळफास घेतला. वैभव हा कोल्हापुरात इंटिरियर डिझायनिंगचं शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो वडिलांवर अवलंबून असल्याच्या नैराश्यातून त्यानं आत्महत्या केल्याचं वडील प्रकाश दत्तात्रय पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलंय. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्पुर्ली पोलीस अधिक तपास करत आहेत. 10 सप्टेंबरला कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. ही सभा ईर्ष्येसाठी नसून विकास कामांमध्ये उत्तरदायित्व देण्यासाठी असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. कोल्हापुरात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांची कोल्हापुरात मोठी सभा झाली होती. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही ईर्षा म्हणून सभा घेत नसून विकास कामांमध्ये उत्तरदायित्व घेण्यासाठी सभा घेत असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलंय. सध्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश द्यावा हा या सभेचा उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलंय. भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डीवाय पाटील अभिमत विद्यापीठानं बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धती सुरू केली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी हा सक्षम व्हावा हा दृष्टिकोन ठेवून विद्यापीठानं अंगीकारलेली शिक्षण प्रणाली ही प्रशंसनीय आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अभिप्रेत असलेली शैक्षणिक वाटचाल डीवाय पाटील विद्यापीठानं यापूर्वीच सुरू केली असल्याचे गौरवोद्गार डॉ होमीबाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रजनीश कामत यांनी काढले. बीआरएस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रभारीपदी संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या आदेशानं त्यांचे सचिव यांनी याबाबतचा संदेश दिला असल्याचं संजय पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलंय. 3 महिन्यापूर्वी संजय पाटील यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री निवासामध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी यापूर्वी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपद तसंच जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्षपद 8 वर्ष सांभाळलं होतं. शेकडो आंदोलनं करून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांनी पदाला न्याय देण्याचं काम केलंय. पक्षासाठी दिलेलं योगदान व लक्षवेधी आंदोलनातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर केलेला संघर्ष लक्षात घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकानं शिरोळ तालुक्यातील दत्तवाड व कुरुंदवाड येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून कुरुंदवाडचे माजी नगरसेवक जवाहर पाटील यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून रोख 11,500 रुपयांसह जुगारासाठी लागणारं साहित्य जप्त केलंय. दत्तवाड येथे देवराज कृषी सेवा केंद्राच्या पाठीमागे उघड्यावर कल्याण मटका घेताना आसिफ दस्तगीर नदाफ याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 6,800 रुपये रोख मिळून आले तर बुक्की मालक जवाहर पाटील हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसंच कुरुंदवाड येथील महाराणा प्रताप चौकातून संजित लक्ष्मण तणबुरे याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून रोख 4,700 रुपये व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर मटका बुक्की मालक विजय दशरथ गवळी फरारे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.